नमस्कार नमस्कार, मी नवसागर मानव सेवा केअर सेंटर वृद्धाश्रम या संस्थेचा संस्थापक अध्यक्ष। गेली किती दिवसापासून आम्ही हे काम करताना असे बरेच ज्येष्ठ नागरिक आहेत, आज दारोदारी फिरत आहेत आणि ह्या अवस्थेचं कुठेतरी सरकारने याची दक्षता घेतली पाहिजेत। आज हे बाबा आंबड भागामधून आमचे संस्थेचे सचिव सुभाष सावंत यांनी ह्या बाबांना घेऊन आलेले आहेत इथं मानवशावामध्ये। आणि बाबा हे आज कुठं होते बाबा तुम्ही? कुठं मी? हां, मी फिरस्ता आज आहे भाऊ। फिरताय तुम्ही नुसतं? तुमच्या जेवणाची व्यवस्था कुठं? कोणीच करत नाही, जे मुलगाने मारलं का काढून दिलं घरातून, बरं, खायला देत नाही, बरं, फिरतो तुमच्यासारख्यापासून आठ दिवस चटकून मागून घेतो का तो, बरं बरं, तुमच्यासारखे 550 रुपये देतात भाड्याला, ते गाडीवर बसून निघून येतो, बरं। गाव कुठलं तुमचं? ध्यान कुठल्या जिल्ह्यामध्ये येते? तालुक्यामध्ये? सटाणा तालुक्यामध्ये येतं, बरं। नामपूर ते ताराबाद रोडला, नानपूर ताराबाद पहिला स्टॉप, बरं। तुम्हाला शेती वगैरे आहे का? काही नाही, बरं। तुम्ही याच्या अगोदर काय काम करायचे? मी शेतीचंच काम करतो। शेतीचे, बरं, ठीक आहे। मुलींच्या लग्नाला शेत विकलं गेलं। तुम्हाला मुली आहेत? तीन मुली आहेत आणि मुलं किती आहेत? एक मुलगा आहे, बाई आहे, मिसेस आहे तुमच्या, मग तरी पण तुम्हाला सांभाळायला तयार नाही, काय करता मग? ही अशी अवस्था कशी होते ते ठीक आहे। मुलगा फार नालायक आहे, ही खूप बेकार अवस्था झालेली आहे समाजात अशा वृद्धाश्रमासाठी। माझ्या बाईच्या वडिलांना सुद्धा तिच्या भावाने आकलून दिलं होतं। ओके, तू पण फिरत होता 14 वर्षी माझ्या लग्नाला। अशा ह्या अवस्थेत जर वयोवृद्ध जर रस्त्यावर उतरत असतील, पडत असतील, यांची अवस्था अशी दूर अवस्था होत असेल, तर समाजाने सुद्धा याच्यात आपला सहभाग घेतला पाहिजे। जे तुम्ही आज वृद्धाश्रमाला नाव बोटं ठेवता, तेच जर वृद्धाश्रम जर नसते तर अशा वयोवृद्धांना काय झालं असतं? बाबा मेले असते रस्त्यावरती, अशी अवस्था झाली असती। ह्या बाबाच्या तोंडून तुम्ही ऐकताय, आजच बाबा इथे अजून मानवशावामध्ये आगमन आत्ता केलं आहे आणि आमचे संस्थेचे सचिव सुभाष सावंत यांनी आंबड परिसरातून यांना